नमस्कार, रेवती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खजुराची बर्फी कशी बनवतात ती पाहणार आहोत। ती उपवासाला चालते, आता नवरात्र येणार आहे, त्यामध्ये बरेच लोक उपवास करतात, त्यांच्यासाठी पण ही आहे। आणि थंडीच्या दिवसात ही पौष्टिक पण असते, इतर वेळेस पण खाल्ली तरीही चालते। हे ह्याच्यामध्ये आपण पाववाटी अक्रोड घेतलेले आहे, पाववाटी काजू घेतले आहे, पाववाटी बदाम घेतलेले आहे, आणि पाववाटी मी पिस्ता कापून घेतलेला आहे, एक वाटीभर खजूर घेतलेला आहे। बिना साखर आणि बिना गोळा टाकून आपण ही बर्फी बनवतो आहे। तर आता पाहूया आपण ह्याची कृती कशी आहे। ह्याच्यासाठी 2 चमचे तूप टाकते मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये। आता हे तूप थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, एकदम मीडियम गॅस ठेवलेला आहे मी। त्याच्यामध्ये हे अक्रोड काजू बदाम हे टाकून घेऊया आणि जरा 1-2 मिनटं परतून घेऊया। आपल्याला रंग नाही बदलायचा आहे। आता हे ड्रायफ्रूट्स आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मी डायरेक्ट काढते। आता हे थोडं थंडगार झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये आपण हळदासारखं दळून घेऊया। एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे, नाही तर ती खजुराची बर्फी चांगली लागत नाही। आता हे झाकण लावूया आपण। हे पण असं थोडंसं जाडसर केलेलं आहे, एक बदामाचा पीस राहिला आहे, तो नंतर दळून घेते मी, बारीक करून घेऊया। हे असं थोडं जाडसर पाहिजे, एकदम बारीक नको आहे। आता मी ह्याचा खजूर टाकते। 1 वाटीभर खजूर घेतलेला आहे, हवा असल्यास थोडंसं जास्ती पण घेऊ शकता, खजुराने गोडपणा येतो। आता ह्याला आपण थोडंसं बारीक दळून घेणार आहोत। पहा असं बारीक करून घ्यायचा खजूर हा। आता हे उरले जायचं तूप आहे त्याच्यात टाकायचं। आता मी गॅस लावलेला आहे। खजूर घेताना सीडलेस घ्यायचा। आता ह्याला आपण नरम होईस तर आपण ह्याला परतून घेऊया। ते साधारणतः 3 ते 4 मिनटं लागतात ह्याला। आता हा मऊ झालेला आहे आपला, साधारणतः 4 मिनिट लागतात त्याला। आता हा आपण गोळा गॅस बंद करून घेऊ आणि गोळा या प्लेटमध्ये काढून घेऊया। थंड होऊ देऊया ह्याला। आता ह्याला थोडंसं दाबून दाबून एकसारखं करून घेऊया, मिक्स करून घेऊया। थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी पिस्ता टाकते। थोडासा राहू दिलेला आहे आणि 1/4 चमचा मी जायफळ पावडर करून घेतलेली आहे। जायफळ पावडर नेहमी वेळेवर करावी, म्हणजे त्याचा खूप सुंदर वास दरवळतो आणि टेस्टला पण चांगली लागतं। आता हे मिक्स करून घेऊया, छान गोळ्या तयार करायचा। हा असा गोळ्या तयार करून घ्यायचा आहे आणि मग आता हे पिस्ता उरलेले जे आहे मी ते परत टाकते, म्हणजे काय होईल वरतून ते छान दिसतात। सगळ्या बाजूने लावून घेऊया आपण हा पिस्ता, असा वरला छान करवळ येतो त्याला लावल्यानंतर। आता एक पॉलिथिन घ्यायचा, हा असा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा मोठावाला आणि तो पोपाटावर ठेवून घ्यायचा, किंवा थाळीवर केलं तरी चालतं। असं दाबून प्रेस करून घ्यायचं सगळं। हा पिस्ता वरतनं दिसायला छान दिसतो म्हणून वरतनं लावलेला आहे। याला छान असं दाबून गोलसर आपण करून घेऊया आता। ह्याच्यावर छान पसरवून घेऊया।
हा थोडासा मोठा करून घ्यायचा असं हाताने पसरून पसरून गोलसर करून घ्यायचा आपला. पिस्ता निघाला तरी काही हरकत नाही, असं दाबून घ्यायचं आणि पोळपाटावर हे पॉलिथिन घ्यायचं आणि हे असं गोल राऊंड करत करत त्याला वळी करायची. ह्याच्याजवळ पातळवालं पॉलिथिन नाही आहे, पातळ पॉलिथिन असेल तर त्याने खूप छान होता. हे असं चॉकलेटसारखं इकडनं करून घ्यायचं आणि हे आता फ्रीझरमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं म्हणजे हे वडी सेट होते. आता मी हे फ्रीझरमध्ये ठेवते हे. सेट करून आपल्याला आता हे पॉलिथिन काढून घेऊया. किती सुरेख दिसून आली, छान मस्त आलेली आहे. आता ह्याला कापून घेऊ आपण. हे अशा सुंदर आपल्या खजुराची बर्फी तयार झालेली आहे. हिला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीझरमध्ये ठेवलं असल्यास 15-20 मिनटं बाहेर काढून ठेवायचं मग कापायचं. हे अशी आपली खजुराची बर्फी तयार झाली. खूप पौष्टिक आहे आणि तितकीच टेस्टी पण आहे. हे अशी तुम्ही पण करा आणि तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाका.